मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट होता असा गंभीर आणि खळबळजनक आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. शिंदे बाहेर पडले नसते तर त्यांचा घात झाला असता असा आरोप गायकवाड यांनी केलाय. शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणून बुजून शिंदेंना झेड प्लस सुरक्षा नाकारली होती असा आरोप गायकवाडांनी ठाकरेंवर केलाय. दरम्यान तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही गायकवाडांच्या या आरोपांना दुजोरा दिलाय. गडचिरोला एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री असताना त्यांनी जी कडक धोरण त्या ठिकाणी राबवलं नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये आणि नक्षलवाद्यांनी त्यांना जी काही उडवण्याची धमकी दिली आणि त्यांच्या जीवाला धोका होणे म्हणून राज्य सरकारने शंभूराजांच्या घरी बैठक बोलवली आणि एकनाथ शिंदेसाहेबांना झेड प्लस सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तेवढ्यामध्ये मातोश्री येऊन उद्धव साहेबांचा फोन हाताला मुंगे येत होते. गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. शंभूराज देसाईंना आला आणि त्यांनी सांगितले की त्यांना झेड प्लस देऊ नका. झेड प्लस देऊ नका याचा अर्थ काय होता की एकनाथ शिंदेना मरण्याकरता नक्षलवाद्यांच्या तोंडामध्ये द्यायचं, म्हणजे एक प्रकारे त्यांना पक्षात नाही संपवायचं, जीवनात नाही संपवायचं, हीच प्लॅनिंग त्या ठिकाणची होती. आणि म्हणजे राऊत बोललेत की आमचे हात घेतले, आम्ही जर तुमचे हात नसते घेतले तर तुम्ही आमच्या एकनाथ शिंदेचा बळी घेतला असता. स्पष्टपणे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीनं सुरक्षा तुम्हाला वाढवता येणार नाही, स्पष्टपणानं त्यांनी मला सांगितलं. पण तरीसुद्धा मुख्यमंत्री हे आमचे प्रमुख होते आहेत, त्यांचे मला फोनवरनं आदेश होते, पण पार्श्वभूमी पाहिल्यानंतर मी म्हटलं आज बैठकीत आपण निर्णय हा घेतला पाहिजे आणि ती फाईल आपण CM साहेबांकडे पाठवू, त्याप्रमाणे आम्ही ती पाठवली. पण त्याच्यावर मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची मान्यता आम्हाला मिळाली नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.